नैना परिक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि शिष्टमंडळाला दिले आहे नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत त्या अनुषंगाने तसेच त्यांच्या मागणीनुसार मंगळवारी मुंबईत मुक्तागिरी निवासस्थानी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या समवेत बैठक पार पडली या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्यासह विकास आणि सिडकोचे अधिकारी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत उपाध्यक्ष संजय पाटील सरचिटणीस राजेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव सुनील पाटील महेश पाटील उपस्थित होते या बैठकीत शेतकऱ्यांची बाजू मांडतानाच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची पुनर्मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली तेवीस गावांच्या मंजूर अंतरिम विकास आराखड्यातील क्षेत्रावर नैना प्राधिकरणामार्फत अकरा नगर रचना परियोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत आजपर्यंत त्यापैकी फक्त टी पी एस वनच्या कामाला सुरुवात झाली असून अन्यबाबत अत्यंत हलगर्जीपणे काम चालू आहे असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी या अनुषंगाने सिडकोकडे यासाठी येणाऱ्या तीन महिन्याच्या आत सर्व गावांसाठी आवश्यक सोयी सुविधांचा आराखडा तयार करावा असे निर्देश सिडकोला दिले आहेत सदर पायाभूत सुविधांसाठी सिडको रायगड जिल्हा परिषद एकत्र काम करून केंद्र शासन राज्य शासन अथवा सिडकोपैकी कोणाच्या निधीतून ही विकासकामे केली जातील या संदर्भात निर्णय घेतला जाईल असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी सांगितले पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट